नमस्कार, मी महेश डोकफोडे. सुयोगचं नवीन नाटक येत आहे, त्या नाटकाचं नाव असं आहे, इतिहासाचं असं एक पान, गांधी हत्या आणि मी. या नाटकाचं मी लेखक आणि दिग्दर्शक आहे. नाटकात एक भूमिकाही करत आहे. मुळात हे असे विषय जे असतात लेखक करतात ते मृगजळासारखे असतात. मला जवळजवळ 4.5 वर्ष लागले नाटक लिहिण्याकरता. नाटकाचं नाव जरी गांधी हत्या आणि मी असलं तरी पुस्तकाचा इथे रेफरन्स घेतलेला आहे, 100% घेतला आहे, पण आणखी 13 पुस्तकं याच्याशी निगडीत आहे. आणि मग ते सगळे पॉईंट आपण चेक केलेले आहेत. त्यात फ्रीडम ॲट मिडनाईट नावाचं पुस्तक आहे, किंवा तुषार गांधीचं लेट्स किल गांधी नावाचं पुस्तक आहे, गोपाळ गोडसेचं आणखी एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे की लाल किल्ल्यातल्या आठवणी, असे अनेक पुस्तकं आहेत. 14 पुस्तकांचा रेफरन्स आपण घेऊन नाटक लिहिलं आहे. मुळात हे नाटक जे आहे ना, उत्तम गांधीवादी पॉईंट ऑफ व्ह्यू जाणारं क्रांतिवादी नाटक आहे. म्हणून या नाटकाला आत्तापर्यंत लिखाणाच्या 3 पुरस्कारही मिळालेले आहेत. प्रायोगिक लेवलला आम्ही या नाटकाचे 11 प्रयोग केले आहेत. सगळे 11 प्रयोग हाऊसफुल झालेले आहेत. याला शासनाचे आत्तापर्यंत 31 पुरस्कार मिळाले आहेत. मग आता पुढची स्टेप जी असते, पुढची पायरी आपण म्हणतो, म्हणून आपण व्यावसायिक लेवलला नाटक प्रयत्न करावेत, म्हणून हे नाटक सुयोग नाटक आपण करत आहोत. नाटकामध्ये मी एक भूमिकाही करत आहोत. त्या भूमिकेचं नाव आहे भत्रा. भत्रा हे पोलीस अधीक्षक असतात, पण हा जो भत्रा आहे हा प्रचंड गांधीवादी आहे. गांधीवादी आणि क्रांतिवादी नथुराम गोडसे या दोघांचा संघर्ष या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल. आणि मग मला पूर्णपणे खात्री आहे, नाटकाला येणारा जो प्रेक्षक वर्ग आहे, जो गांधीवादी असणार आहे, तो शेवटी क्रांतिवादी होऊन जाईल एवढा मला विश्वास या नाटकातून आहे. बेसिकली नाटक हे जे सुरू होतं, नाटक सुरू होतं 1965 साली आणि नाटक संपतं 1948 साली. हा उलटा आपण काळ दाखवलेला आहे. थोडक्यात जे 2.5 वर्ष हा जो गांधी हत्या आणि मी खटला चालला होता, या लोकांना या व्यक्तिरेखा आहेत, नथुराम गोडसे, नारायण आपटे, गोपाळ गोडसे किंवा करकरे, बडगे, हे सगळ्या लोकांना लाल किल्ल्यामध्ये बंदिस्त करण्यात आलं होतं. मग तो खटला चालू असताना गोडसे कुटुंबाची काय वाताहत झाली तो प्रसंग दाखवून आपण या नाटकाचा शेवट यांच्या फाशीवर केलेला आहे. पण हे तुम्हाला अभिमानानं सांगतो, नाटकाचा एंड मी तुम्हाला आत्ता सांगितलेला नाही आहे. हा एंड लोकांच्या डोळ्यात अश्रू देऊन जाईल. तो सल कायमस्वरूप यांच्या मनामध्ये असेल, अरे आपण असो तर आपण असे रिॲक्ट झालो असतो आणि आपण का असे रिॲक्ट होऊ नये, हे विचार करणारं नाटक आहे, विचार करायला लावणारं नाटक आहे आणि झोप उडवणारं नाटक आहे.